नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नैनाकडून गेली 8 वर्ष शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांच्या वतीने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. नैना प्रकल्पाचं संकट शेतकऱ्यांसाठी कोरोनापेक्षाही भयंकर आहे, त्यामुळे कोरोनाहून मरण्यापेक्षा नैना प्रकल्पाच्या विरोधात लढून मेलो तरी 72 असा आक्रमक पवित्रा यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतला. हा प्रकल्प आम्हा शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लादल्यास आम्ही सर्व शेतकरी आत्मदहन करू, याची शासनाने आणि प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, नामदेव फडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैनाच्या विरोधातलं आंदोलन आपल्या सहकारी नैना संघर्ष समिती आणि माननीय ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं दिवसागणिक गठीत होत आहे, जी या परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत मनामध्ये काही कन्फ्युजन्स होत्या, काही जे गोंधळ होता तो आता बऱ्यापैकी स्पष्ट होत शेतकऱ्यांना नैनाचे तोटे कसे आहेत आणि आपल्या उरावर ते कसे वाटणार आहेत हे चांगलं उमगून आलेलं आहे. आणि आता ज्या पद्धतीनं ही चळवळ पुढे चाललेली आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांना आपल्या हिताचं काय आहे त्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जागृत करण्याचं काम आमचे हे सहकारी या संघर्ष समितीच्या माध्यमातून करत आहेत. 10 जानेवारी 2013 सिडको महामंडळाकडे नैना प्रकल्पाचं काम सोपवलं म्हणण्यापेक्षा सिडकोच्या भ्रष्ट आणि लुटारी अधिकाऱ्यांनी सिडको शासनाची दिशाभूल करून हा प्रकल्प आम्हाला द्यायचं सांगितलं. या नैना प्रकल्पामध्ये 24 गावं बाधित होतात. सांगण्यात असं आलं की नवी मुंबईच्या विमानतळाच्या 24 किलोमीटरच्या परिसरामध्ये अनियंत्रित बांधकामं होऊ नये म्हणून ते बांधकामं नियंत्रित होण्याकरता टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोकडे हा प्रकल्प दिला. वडकर्णी हा जरी गोंडस प्रकल्प वाटत असता बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनाही त्याचं आकलन झालं नाही. सुरुवातीला सिडकोनी सांगितलं की हा प्रकल्प ऐच्छिक आहे, ज्या शेतकऱ्याला ह्याच्यात समाविष्ट व्हायचं असेल त्यांनी व्हावं म्हणलं नाही आणि त्याच्यामध्ये शुल्क त्याच्याकरता 40% जमीन विकासाकरता घेणार, 60% शेतकऱ्याला देणार. त्यानंतर कोणाचीही संमती न घेत कोणामध्ये ह्या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला, हा प्रकल्प नको असं सुरुवातीपासून शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. जवळजवळ 6.5 ते 7 हजार लेखी हरकती या प्रकल्पाच्या विरोधात दिलेल्या आहेत. शिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्यात शिडकोचे सगळे नैनाचे जे नियोजनकार आहे, शिडकोचा MD आहे, या लोकांनी शासनाची दिशाभूल करून हा प्रकल्प जनतेला मान्य असं करून शासनाची मान्यता मिळवली. त्यानंतर परत एकदा कोणाची संमती न घेताना शिडकोनी उलटं गणित केलं. आता शिडको म्हणते की 60% जमीन आमची ताब्यात आम्ही ठेवणार, 40% जमीन ही शिडकोला शेतकऱ्यांना परत देऊ. बरी 40% जमीन आम्हाला शेतकऱ्यांना आमच्या ताब्यात ठेवायची असेल तर आमच्याच मालकीची जमीन आमच्या ताब्यात ठेवण्याकरता आम्हाला एका गुंठ्याला 3 लाख रुपये म्हणजे एका एकराला 1.20 कोटी सिडकोला डेव्हलपमेंट चार्जेस, बेटरमेंट चार्जेस या नावाने देणार आहे. गेल्या 8 वर्षामध्ये सिडकोनी या प्रकल्पात स्वतःहून एकही वीज रचलेली नाहीये. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रळेकर सह ब्युरो रिपोर्ट पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.